श्री महालक्ष्मी प्रसन्न नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज मी तुम्हाला देवघरातील टाक याबद्दल माहिती सांगणार आहे सुरू करायच्या अगोदर जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा तर फार पूर्वीपासून मानव आपल्या सभोवतालच्या सृष्टीवरील शक्तींना देवताच्या रूपात पाहत आला आहे आणि त्या शक्तीपासून तयार झालेल्या देवांचे पूजन करीत आलं आहे सृष्टीच्या या शक्तीचे पूजन करताना त्याने चराचरा देव पाहिला व त्याला मूर्तरूप देऊन त्याचे मंदिर उभारून पूजा करू लागला अशा अनेक देवदेवतांमधील कुलदेवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण आपल्या पूर्वजांकडे देवळामध्ये व घरात सोन्या चांदीच्या मूर्त्या होत्या जेव्हा मुघल साम्राज्य आले तेव्हा त्यांनी आपली मंदिरे व घरे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली व त्यामध्ये असलेल्या सोन्या चांदीच्या मूर्त्या चोरण्यात आल्या आपली घरे तुटल्यामुळे आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावी स्थलांतर करायला लागायचे तर आपल्या कुलदेवतांचे स्थान निरंतर आपणाजवळ असावे व त्यांची सेवा आपल्याला सदैव करता यावी या विचारातून कुलदेवतांच्या टाकाची निर्मिती झाली देवाची कृपा नेहमी आपल्यावर असावी हा त्या मागचा उद्देश असायचा तसेच टाक हे मूर्तीपेक्षा आकाराने लहान असल्यामुळे ते आपल्याला इकडून तिकडे स्थलांतर करण्यासाठी सोपे जाते असे त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सोनाराला सांगून टाकाची निर्मिती केली कुलदेवतांचे टाक धातूपासून बनलेले असतात पूर्वी सोनाराला सांगून लोक सोन्या चांदीचे पत्रे नकसून कुलदेवतांच्या प्रतिमा छापत असे व त्या पत्र्याला पंचकोनी आकारात कापत असे व मागील बाजूस लाख भरून चांदीचा किंवा तांब्याच्या पत्र्याची पाट बसवलेली असे हा संपूर्ण टाक जोडविरहित असायचा निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती या संकेताच्याच आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वांपासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असावा काही लोक आजच्या काळात टाक बनवतात तेव्हा सोन्याच्या टाकाला मागे पाठ म्हणून चांदीचा पत्रा बसवतात तसेच चांदीच्या टाकाला तांब्याची पाट बसवतात काही लोक चांदीचा भरीव टाक सोनाराकडून घडवून घेतात व या सर्व टाकांना त्या त्या धातूप्रमाणे खाली स्टँड लावला जातो जेणेकरून देवाला तांबणामध्ये उभे करून त्याच्या डोक्यावर अभिषेक करायला सहजपणे जमेल देवघरातील टाकांची संख्या ही नेहमी विषम संख्या असावी उदाहरणार्थ तीन पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या संख्येत असावी ज्याप्रमाणे ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवतही आढळतात प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी कुलस्वामिनी रक्षक ग्रामदेवी वीर आद्य यक्ष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश असतो कुटुंबाचे कुळाचे मूळ ठिकाण जात कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाची कुलदैवते वेगवेगळी असतात त्यांची नावे अनेक आहेत रूपेही वेगवेगळी आहेत प्रत्येकाला आपल्या कुलदेवतेच्या नावाप्रमाणे टाक बनवून घ्यायचा असतो एकाच टाकाला अनेक देवतांच्या नावाने संबोधण्यात येते गाव बदलले की देवाचे नावही बदलते वाढ वडिलांपासून चालत आलेले कुळाचार कुलधर्म कुड़ा व्यवस्थित पार पाडल्यावर त्याला कौटुंबिक सुख लाभते व कुटुंबात प्रगती व शांती नांदते खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते म्हणून हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये दिसतो जसे जेजुरीचा खंडोबा तसेच पाली सातारा धावडी निमगाव भैरोबा व भैरी भवानी संगमेश्वर महालक्ष्मी देवी कोल्हापूर डहाणू भवानी तुळजापूर एकविराई लोणावळा धुळे रेणुका माता माहूरगड सप्तशृंगी वणी यमाई औंध मारडी कन्हेरसर योगेश्वरी माता अंबेजोगाई महाकाली कलकत्ता वाघजाई माता भोर काळूबाई मांढरदेवी वाई सातारा जीवदानी देवी विरार यल्लम्मादेवी कर्नाटक सौंदती दुर्गामाता गुहागर लक्ष्मी केशव कोळीसरे रत्नागिरी मुंबा देवी मुंबई चंडिका माता दाभोळ नायगाव गुहागर चामुंडा देवी हिमाचल प्रदेश आग्रा शीतला देवी केळवे माहीम येडेश्वरी म्हणजेच तुळजाभवानीची धाकटी बहीण देवी पिंपळवाड मांड्रे गोवा ज्योतिबा कोल्हापूर भोलाई माता वाडे पुणे श्री गडकालिका उज्जैन माता चतुसशृंगी पुणे भटाई देवी भदाणे धुळे नागजरी माता खानदेश मर्दंडी माता खानदेश भगवती देवी सातेरी मनुदेवी जळगाव असरा हिंगोळी गाडीपुरा देवी जगदंबा कर्जत खडक ओझर नाशिक धनाई पुनाई झिरनीपाडा नंदुरबार पेडकाई माता सालवे धुळे बीजासन देवी इंदोर रामवर्धायनी माता चिपळूण केदार जननी चिंचवली शाकंबरी नागेवाडी सातारा काळकाई दापोली मरी आई सौंदाळा अकोला जरीमरी तिसगाव जानाई देवी पाटण निवकाने रवळनाथ वेंगुर्ले सिंधुदुर्ग वीर बापदेव अशी अनेक देवतही देवघरामधील टाकांमध्ये आढळतात तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात काही परिवारामध्ये पूर्वज म्हणजेच पितर यांची ही स्थापना देवघरात टाक या रूपाने केलेली असते तर काही भागात चेडा वेताळ मुंजा अशी वेगळ्या वर्गातील देवतांच्या स्थापना देवघरात दिसते एकंदर जात कुळ निवासाचा परिसर मूळ निवास या सर्वच घटकाचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो त्यामुळे आपल्या देवघराची व कुलाचाराच्या परंपराची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व विषम संख्येत असावी तसेच एका देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक संकेत आहे देवघरातील देवतांचे टाक फार जुने झाल्याने झिजतात भग्न होतात यालाच माशी लागणे असे म्हणतात भग्न झालेले टाक देवघरात ठेवून पुजू नये त्यामुळे आपल्या घरात सर्वांना त्रास होऊ शकतो व कुठलीही शुभ कार्य वेळेवर होत नाहीत जेव्हा आपण नवीन टाक घडवायला देतो तर त्यातील जुनी चांदी किंवा सोने हे नवीन टाकामध्ये वापरले तरी चालतात किंवा जर जास्त भग्न झाले असतील तर त्या टाकांचे विसर्जन करणे आवश्यक असते जेव्हा आपण नवीन टाकाची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा एखाद्या गुरुजींना घरी बोलवून शुभ दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा करावी धन्यवाद आणि हो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका